मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाचा संपूर्ण रोग भाजपकडे होता. दिल्लीपासून राज्यापर्यंतच्या भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतलाय. ठाकरे शब्दांचा मारा करत त्यांनी आपले भाषण फुलवले. जो आमच्या वाटेला येईल त्याला आडवा करून त्याच्या छाताडावर पाय ठेवून आम्ही पुढे जाऊ असा इशाराच त्यांनी दिलाय. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी राज्य सरकारने केली होती. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी टीका केली होती. चोरून लग्न तुम्ही करता आणि संसार बापाला चालवायला सांगता असं दानवे म्हणाले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय. दानवे, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो तुमचा बाप असेल. माझा बाप इकडे आहे. माझा बाप माझ्या विचारांमध्ये आहे. मला भाडोत्री बापाची गरज नाही. तो तुमच्याकडेच ठेवा. असे सुनावताना अहेराची पाकिटं पळवणारा तुमचा बाप तुम्हालाच लखला बसो असा हल्ला ठाकरेंनी चढवलाय. जे आम्ही बोललो का नाही बोलायचं? जीएसटीचे पैसे येत नसतील, इतर हक्काचे पैसे येत नसतील, केंद्राकडे जून महिन्यापासून आपण आपत्तीग्रस्तांसाठी जे जे पैसे मागितलेले आहेत त्यातला एक सुद्धा नया पैसा आलेला नाही, एक छराम आलेला नाही आहे. मग मागायचे नाहीत पैसे? मग दानवे म्हणाले लग्न तुम्ही केलं आणि पैसे बापाकडे मागता. दानवेजी, बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझा बाप इकडे आहे आणि तो माझ्यासोबत आहे. कधी कधी माझ्या शरीरात असेल, कधी माझ्या विचारात असेल, पण मला भाडोत्री बाप कोणाला स्वीकारण्याची माझी तयारी नाही. ते भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लख लाभो, पण माझे आई बाप सगळे माझ्या या मातीमध्ये आणि या माझ्यासोबत आहेत. पण का पैसे मागायचे नाहीत? लग्न आम्ही केलं, जरूर केलं, पण लग्न करताना बाप तर सोडा हो. आहेराची पाकिट ज्याला देत होतो ना, तो आहेर घेऊन पळालेला आहे.